नमस्कार दर्शकों, मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. 2019 भारतीय जनता पार्टी शिवसेना उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरेंची फुटण्याच्या अगोदर हे सोबत निवडणूक लढले होते आणि महायुती म्हणून निवडणूक लढले होते आणि त्यांना चांगल्या प्रकारे मॅन्डेट दिलं असं त्यांचं म्हणणं होतं आणि सरकार त्यांचं स्थापन होईल अशा प्रकारे शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. मात्र उद्धव ठाकरे यांचा आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हायचा होता आणि तशा प्रकारचा शब्द अमित शहा आणि मोदींनी बंद दाराआड चार भिंतीच्या आत उद्धव ठाकरेंना दिला होता आणि त्याच शब्दाला धरून उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं की आम्हाला मुख्यमंत्री करायचा तुम्ही शब्द दिलेला आहे आणि तो शब्द तुम्ही मोडताय, आता युती तुटणार आहे. आणि तसं म्हणत युती चक्क तुटली आणि त्यानंतर शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. ते 2.5 वर्ष चाललं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी 40-41 आमदार घेऊन उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष पुन्हा एकदा फोडला आणि सुरत गुवाहाटीला जाऊन पुन्हा एकदा महायुती म्हणून सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, ते आजपर्यंत मुख्यमंत्री आहेत. आता त्या आमदारांनी कशा प्रकारे पक्ष फोडला, कशा प्रकारे व्हीप आणि उद्धव ठाकरे यांचं पक्ष, यांचं चिन्ह हे कसं एकनाथ शिंदेंना मिळालं हे मला पुन्हा एकदा लोकांना सांगायची गरज नाही, कारण तेच रडघाणं आणि तेच भिजत घोंगडं आजपर्यंत न्यायालयामध्ये आहे. निवडणुका जाहीर होतील आता 2024, मात्र त्यावर काही निकाल आलेला नाही. त्या सगळ्या गोष्टींना आता फुलं वाहायची वेळ आलेली आहे. असं सगळं जे आहे ते समीकरण महाराष्ट्रामध्ये शिजलं, घडलं आणि या सगळ्या गोष्टीनंतर पुन्हा एकदा 2024 निवडणुका पुढच्या काही दिवसांमध्ये जाहीर होतील. मध्यंतरीच्या काळामध्ये ST आंदोलन उभं राहिलं. महामंडळाचं आंदोलन तब्बल 6 महिने चाललं आणि त्या आंदोलनाची लीड करणारे वकील सदावर्ते यांनी काही धक्कादायक खुलासे केलेले आहेत. म्हणजे ते धक्कादायक म्हणता येणार नाहीत, मात्र जाणकार आणि जबाबदार लोकांसाठी ते धक्कादायक आहेत. महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडण्यासाठी, सरकार स्थापन करण्यासाठी कोण किती कुठल्या स्तरावर गेलेलं आहे हे सगळं महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्यामुळेच लोकसभेला कशा प्रकारचं जे आहे ते वातावरण निर्माण झालं आणि काय मॅन्डेट इंडिया आघाडीला मिळालं हे आता आपण उघड्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. मुळामध्ये जे आंदोलन 6 महिने चाललं ST कर्मचाऱ्यांचं, त्या आंदोलनामध्ये ST कर्मचाऱ्यांच्या पदरात काय नेमकं पडलं हे सुद्धा सगळ्या लोकांना माहीत आहे. याच आंदोलनाच्या अनुषंगानं, याच आंदोलनाच्या नंतर आता म्हणजे तब्बल 2.5 वर्षानंतर सदावर्ते यांनी बिग बॉसमध्ये गेल्यानंतर एक धक्कादायक स्टेटमेंट केलेला आहे. मी सांगितलं तुम्हाला हे धक्कादायक त्यांना वाटत नसेल, सरकार फोडणाऱ्यांना वाटत नसेल, सत्ताधाऱ्यांना वाटत नसेल, मात्र जबाबदार लोकांना हे नक्कीच धक्कादायक आहे की जाहीरपणे आणि स्पष्टपणे सदावर्ते यांनी एका व्यक्तीला बोलत असताना सांगितलं त्या बिग बॉसमधल्या की एक मिशन हमने 6 महिने चलाया जिसमें मैंने सरकार गिराने में मदद की और सरकार गिराने के लिए मेरा बहुत बड़ा हाथ है. हमने एक मिशन चलाया ST आंदोलन का जिसकी वजह से उद्धव ठाकरे की सरकार गिरी. म्हणजे आम्ही एक मिशन आंदोलन चालवलं 6 महिने आणि त्याला सरकार पाडण्यासाठी मदत झाली, उद्धव ठाकरेंचं सरकार त्यामुळे पडलं, अशा प्रकारचं धक्कादायक स्टेटमेंट जे आहे ते तिकडं सदावर्तेंनी बिग बॉसमध्ये जाऊन दिले तब्बल 2-2.5 वर्षानंतर. ते स्टेटमेंट आपण पाहूयात, सदावर्तेचं नेमकं काय म्हणणं होता. महाराष्ट्र में सरकार उद्धव ने और शरद पवार ने बनके नहीं थी, और ऐसा था कि उद्धव की सरकार गिराने में जो 6 महीने मैंने मिशन चलाया था, 6 महीने ट्रांसपोर्टर्स की स्ट्राइक थी जो कि न्यूयॉर्क में भी उसके लिए ये हो गए थे, एजिटेशन हुए थे, ऐसा वो आंदोलन चला था जिसकी वजह से उद्धव शरद पवार इनका पूरा मॉरल डाउन गया था. उसमें उसके बाद फिर एकनाथ शिंदे और ये बायफर्गेट हुए थे, कुछ MLA मेरे थ्रू भी बायफर्गेट हुए थे. तर अशा प्रकारे सदावर्तेंनी स्वतः खुलासा दिलेला आहे की सरकार पाडण्यासाठी हे 6 महिने आंदोलन चालवलं. एक मिशन आणि एक षडयंत्र, एक अजेंडा हा ST महामंडळाच्या आडून चालवला गेला आणि त्यानंतर सरकार पाडण्यासाठी कशा प्रकारची मदत झाली हे स्वतः या व्हिडिओच्या माध्यमातून आणि बिग बॉसमध्ये जाऊन वकील सदावर्ते यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे. त्यामुळे हा सगळा प्रकार जो आहे तो धक्कादायक आहे. एखादं सरकार संवैधानिक पद्धतीनं चाललेलं कशा प्रकारे हाणून पाडलं, कशा प्रकारे षडयंत्र रचले गेले, आणि माझंसुद्धा कुठल्या एखाद्या पक्षाला, कुठल्या एखाद्या सरकारला अजिबात समर्थन नाही,
मात्र अशा प्रकारे षड्यंत्र रचून सरकार खाली वर खेचणं ते महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी अजिबात पोषक नाही. अशा प्रकारच्या संघटना, अशा प्रकारचा अजेंडा, अशा प्रकारचं एखादं वकील ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो हे अत्यंत निंदनीय आहे आणि धक्कादायक आहे, संतापजनक आहे. ते कुठलंही सरकार असू द्या, अशा प्रकारे षड्यंत्र रचून जर त्याला पाडलं जात असेल, त्याला नष्टनाबूद केलं जात असेल, तर आमच्या महाराष्ट्रासह देशभराच्या हितासाठी नाही आहे, त्यांच्या विकासासाठी नाही आहे. या सगळ्या गोष्टी अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक आहेत. संविधानाला काळीमा फासणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. सत्ताधारी आणि सुज्ञ नागरिकांनी येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी हाणून पाडल्या पाहिजेत, ओळखल्या गेल्या पाहिजेत. एखादा आंदोलन उभा राहत असताना ते कुठल्या टोकावर जातं आहे, कोण त्याला पोषक आहे, पॉलिटिकली फेल्युअर आहे का, पॉलिटिकली उभा केलेला आहे का, या सगळ्या गोष्टींची चाचपणी करणं गरजेचं आहे. आम्ही अनेक आंदोलनं महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये पाहिलीत आणि ती आंदोलनं कशासाठी होती हे मी वारंवार का म्हणतो आहे, हे तुमच्या लोकांच्या आणि प्रेक्षकांच्या लक्षात यावं की आंदोलनं कशासाठी उभा केली जात आहेत, न्याय मिळतो का आणि न्याय मिळवण्यासाठी आंदोलनं उभा केली जातात का, यावर चिंतन, आत्मपरीक्षण आणि या सगळ्या गोष्टींची खोलात जाऊन माहिती घेणं गरजेचं आहे आणि याचा प्रसार, प्रचार, प्रबोधन होणं गरजेचं आहे. इतकंच या मराठी महाराष्ट्र रिपोर्टच्या माध्यमातून सांगतो. सदावर्तींनी जे काही धक्कादायक खुलासे केलेले ते अत्यंत निंदनीय आहेत. अशाच प्रकारे महाराष्ट्रासह देशभरामध्ये षड्यंत्र रचून सरकार पाडली जातात, षड्यंत्र रचून काही कायद्यामध्ये बदल केले जातात, षड्यंत्र रचून कुठल्या तरी एखाद्या समाजाला टार्गेट केलं जातं, षड्यंत्र रचून देशामध्ये अराजकता, एकाधिकारशाही, हुकुमशाही, राज्यामध्ये अशा प्रकारची हुकुमशाही लादली जाते. हे म्हणणं अत्यंत सोपं झालं आहे, कारण या सगळ्या गोष्टी पुरावे देऊन जात आहेत. अत्यंत धक्कादायक आहे. महाराष्ट्रासह देशभरातल्या सुज्ञ नागरिकांनी जागं झालं पाहिजे आणि नुसतं जागं होऊन चालणार नाही, तर जनआंदोलन उभारणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्राला आणि देशाला वाचवणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा आणि व्हिडिओ तिथूनसुद्धा शेअर करा. म्हणजे हे प्रबोधन, प्रसार, प्रचार करणारं एक यंत्र आहे, यंत्रणा आहे, ही पुढे जाईल आणि लोकांना याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.